ऐकणे ही आपल्या शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी एक क्रिया आहे कान हे शरीराचे असे वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय आहे ज्यामुळे मानव आणि प्राण्यांना त्यांच्या आजूबाजूचे आवाज ऐकता येतात किंवा त्यांच्या आजूबाजूला काय घडतं ते ऐकता येतं आवाजाच्या वारंवारितेनुसार त्याचे वर्गीकरण केले जाते वीस हर्सच्या खालच्या वारंवारितेच्या आवाजाला इन्फ्रासाऊंड म्हणतात तर वीज हर्ड्सच्या वरच्या वारंवारितेच्या त्याच्या आवाजाला अल्ट्रासाऊंड असं म्हणतात निरोगी तरुण माणसाच्या ऐकण्याची रेंज किंवा पल्ला वीज हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स असते आणि त्याला सामान्यत ऐकण्याजोगा आवाज किंवा ध्वनी असं म्हणतात माणसं जसजशी म्हातारी किंवा वयस्कर होतात तसतशी त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होत जाते एक सर्वसाधारण मध्यमवयीन प्रौढ व्यक्ती जास्तीत जास्त बारा ते चौदा किलो हर्ड्स एवढ्या वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकतो तुम्ही जेव्हा तुमच्या श्रवण क्षमतेची चाचणी करता तेव्हा ऑडिओलॉजिस्ट पूर्ण ऑडिओग्राम करतो म्हणजे श्रवण चाचणीच्या निकालाचा आलेख त्यावरून तुम्हाला समजेल की उंच किंवा मोठे आवाज ऐकण्यासाठी वेगवेगळ्या वारंवारितांची गरज असते इन्फ्रासाऊंड इन्फ्रासाऊंड ज्याला काही वेळेस कमी वारंवारतेचा ध्वनी म्हणतात ज्याची वारंवारिता वीस हर्ड्सपेक्षा कमी असते जी मानवी आवाज ऐकण्याच्या श्रवणचमकतेची खालची मर्यादा असते इन्फ्रासाऊंड ध्वनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित असू शकतो भूकंप निरीक्षण भूगर्भातील पेट्रोल आणि दगडांच्या निर्मितीचा आलेख इत्यादींसाठी ही वारंवारतेची रेंज किंवा पल्ला किंवा टप्पा वापरला जातो हत्ती इन्फ्रासाऊंड तरंग निर्माण करतात ज्या जमिनीतून दूरवर प्रवास करतात आणि शेकडो किलोमीटर दूरवर असलेल्या कळपामधील हत्तींनाही पायाच्या आघातांना जाणवतात इन्फ्रासाऊंड खूप मोठ्या अंतरापर्यंत संक्रमित होऊ शकतात अल्ट्रासाऊंड ह्या वीस हजार हर्षच्या वरच्या वारंवारतेच्या ध्वनिलहरी असतात अल्ट्रासाऊंड जी मानवी श्रवण क्षमतेची वरची मर्यादा आहे अल्ट्रासाऊंड लहरी सामान्य श्रवण क्षमतेपेक्षा वेगळ्या गुणधर्माच्या नसतात फक्त मानवी कानांना त्या ऐकू येत नाहीत ही मर्यादा व्यक्तीनुसार बदलते ती निरोगी तरुण प्रौढांमध्ये जवळपास वीस किलो हर्ड्स किंवा वीस हजार हर्ड्स असते तुम्ही फ्रिक्वेन्सी जनरेटर किंवा तत्सम ॲप्लिकेशन वापरून भ्रमणध्वनीवर वेगवेगळ्या वारंवारतेचे ध्वनी ऐकू शकता सारांश वारंवारतेनुसार अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रासाऊंड असे ध्वनीचे प्रकार होतात याचा आपल्या रोजच्या व्यवहारात याचा उपयोग होतो या प्रकारांबद्दल अधिक माहिती मिळवा कृती किंवा स्वाध्याय गर्दीच्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण कसे मोजतात ते शोधून काढा श्रवणयंत्रांच्या दुकानात जाऊन श्रवणयंत्र आणि त्यासारख्या इतर उपकरणांची माहिती घ्या तुमच्या स्थानिक प्रशासकीय संस्थांमध्ये जाऊन तुमच्या भागातील ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या कायद्याबद्दल माहिती मिळवा